सर चलान काढायचं होतं. अच्छा, हे पटवायचं नाही, काढायचं पोलीसच्या गाडीचं. मला वाटते कमिशनरची वगैरे गाडी काय आलं, कमिशनरच्या गाडीचं चलान काढायचं. बेल्ट ड्राईव्ह नव्हता, बेल्ट नव्हता लावला, हे बघा त्यांचा फोटो पण. दोघांनी पण बेल्ट नव्हता लावला. कुठं कुठं होतं इथे डबल डबल फाईन होते माहीत असेल ना. गव्हर्नमेंटच्या गाडीला, गव्हर्नमेंटच्या गाडी मी जर नाही लावलं बेल्ट तर डबल चालन होते, डबल फाईन लागते. कोण आहे मॅग मी सर सर हे चालन काढायचं होतं सरकारी गाडी, बहुतेक कमिशनरची गाडी आहे. डबल चालन ई वे कोण करतील, चालन कोण करतील, डबल चालन लागतं माहित असेल ना तुम्हाला. हे कमिशनरची गाडी आहे, त्याचं चालन करायचं होतं. ड्रायव्हर दोन्ही समोर बसलेल्या दोन्ही माणसांनी ड्रेस आपला बेल्ट नव्हता लावला. ते बाजूला दिसेल, त्यांचं नाव विचारलं, त्यांनी सांगितलं मी स्वतः बेल्ट का नाही घातलं हे सांगितलं. आणि दोघांनी बेल्ट नाही घातला तर डबल चालन होतं त्यांचं. मोटर नवीन मोटर कायदा नियम वाचला आहे मी. मुंबईची गाडी आहे का, पाहून घ्या तुम्ही, म्हणजे काय म्हणतात त्याला विटनेस बघून घ्या. त्यांनी स्वतः मानलेलं आहे नाही, मी सिटीजन रिपोर्टर आहे ऑलरेडी. ते तुम्ही डिलीट जरी केला व्हिडिओ तरी तो ऑल इंडिया, ऑल ओव्हर इंडिया मध्ये गेलेला आहे. शूटिंग नाही, ते मोबाईल तुमच्या हातात आहे. नाही बघा कुठे शूटिंग झालं, बघा तरी पण ऐकून घ्या. तरी पण साहेब मी हे काय म्हणता, शूटिंग चालू आहे, मला कारवाई करणार, शंभर टक्के कारवाई करणार. उलट पाहिजे असे, हा उलट पाहिजे असं कुठे कॅमेरा पाहिजे असं असं पाहिजे. थँक यू सर. कायदा कायदा सर्वांसाठी सारखा असतो. पोलीस सरकारी माझ्यासाठी सांगतो मी, ऐका माझी 500 रुपयाची पाडली मी एकालाही सोडत नाही. थँक यू सर, आम्हाला खूप चांगलं वाटलं. गरजच नाही काय करायचे, लोक कसा अरे मी जा मी चुकतोय ना अरे म्हणू दे दुसरा चुकू दे ना. पब्लिकच्या अवेअरनेसवरच हा कायदा चालणार, पोलिसांच्या अवेअरनेसवर नाही चालणार. पोलीस काय तुमच्या घरी का प्रत्येक बिल्डिंगच्या खाली नाही येणार. बरोबर सर, काय म्हणे काय काढून दे, बॅटनेस वाढून द्या आणि नंबर आला ना नंबर स्क्रीनशॉट मी ऑलरेडी तुमच्या ठाणे @ पोलीसवाला आहे ना त्याच्यावर टाकलेला आहे ट्विटरवर. @ ठाणे पोलीस हा आहे ना ऍड्रेस. कुठलं तुम्ही रिपोर्टर आहे ना? मी सिटीजन रिपोर्टर, सिटीजन रिपोर्टर आहे मी. काय गाडी द्या स्क्रीनशॉट मारून देतो काय प्रॉब्लेम. त्यांनी म्हटलं ना मी का नाही लावला. दोघांनी पण बेल्ट नाही घातला सर. तुम्हाला गाडीचा नंबर देऊन देतो. कुठे झालाय प्रकार? इथेच झाला सर बघ तुमच्या. स्क्रीनशॉट घ्यायचा ना सर.
सर जय सर शुक्र बोलतो सर सर कुठे आहे सर आपण कुठे आहे मला आहेत कुठे सर इकडे इकडे येत आहे का तिकडं कारवाईला गेला तुम्ही चालेल चालेल ठीक आहे नाही इकडे तसं ते काम होतं बाकी नाही कुठे टाकू कोणाला पाहिजे स्क्रीनशॉट करू शकत हां बरं बरं ठीक आहे ओके ओके ठीक आहे हां बस आलं का आम्हाला काय नाही एवढंच आहे बाकी काय हो एकशे 134 साबण लावा सरकारी गाडीला इन्शुरन्सची गरज नसते डॉक्युमेंट डॉक्युमेंट मी मागितले त्यांनी पण त्यांनी ते ट्रॅफिक असल्यामुळे देऊन गेलेले आली नाही ड्रायव्हर लोकांचं ना हे यांचा पण घेऊन घ्या ना साहेब तुम्ही किती रे रे यांचा घेऊन घ्या तुमचं साथी आहे तुम्ही दोघांनी पण नाही घातला दाखवायची तुम्हाला आवाज पण बघू शकता तुम्ही ऑलरेडी तो टी व्हीवर दाखवेल रिपब्लिक टी व्हीवर थोड्या वेळात रिपब्लिक टी व्हीवर येईल तो थोड्या वेळामध्ये रिपब्लिक टी व्हीवर येईल म्हटलं तो काही वेळामध्ये काय झालं सर तुमच्या बीट मध्ये झालं म्हणून तुमच्याकडे आलो तुम्ही आमच्याकडे आला आम्ही त्याच्या 100% सिटबेल्टची कारवाई करणार हँडबेल्ट चलन टाकून द्या त्याच्याकडे 100% नाही मी पुन्हा येणार कारण हे जे तुमचे इथे वाहनं जे उभे आहेत ना यांच्या यांचं एकाच इन्शुरन्स नाही दोन कार सोडल्या बाकी चारही पाच आहे इव्हन ते अँब्युलन्सचा पण इन्शुरन्स नाही फक्त सरकारी गाड्यांना इन्शुरन्स मधून सवलत दिलेली आहे बाकी कोणत्याच गाडीला इन्शुरन्स मधून सवलत नाही ते तुमची जी पिकअप व्हॅन आहे जवळजवळ 75 व्हॅन्स पिकअपच्या आहेत मुंबई रिजन क्षेत्रामध्ये कोणत्याच गाडीचा इन्शुरन्स नाही आहे त्या प्रायव्हेट आहे त्यांना इन्शुरन्समधून माफी नाही आहे जे पिकअप गाडी असतात ना म्हणजे टो व्हॅन ज्या असतात त्या सर्वांवर कारवाई करण्याचा सुरू आहे आमचं आणि इथे जे मध्ये लावलेले आहे याच्यावरही मी बरेचदा कलेक्टर वगैरे बरी मॅटर उठवलं हे म्हटलं मी इथे समोर जे लावलेले आहे ते चौकामध्ये पार्किंगचा बोर्ड नसल्यामुळे तिथे लावता येणार नाही ना पार्किंग इथला आहे समोर का तिकडे हे आपलं लोडाचं जे जंक्शन आहे ना लोडाकडून जे गाड्या येतात त्या तिकडून येणारी गाडी आहे ती मुंबईची आहे ती आणि ती कमिशनर लेवलची DCP किंवा ACP वरच्या लेवलची गाडी आहे ती
तेच म्हटलं सर, पब्लिकचं चालान करताना तुमचे सर्व्हर नेहमी चालू असतात, जेव्हा तुमच्या स्वतःच्या लोकांचे असतात तेव्हा तुमचे सर्व्हर बंद असतात. कधीपर्यंत चालू होईल सर्व्हर? तुम्ही म्हणता ना शूटिंग नाही, तुमच्या मोबाईलमध्ये 100% शूटिंग आहे. नाही असं काही शूटिंग नाही सर, तुम्ही मोबाईल तुमच्याकडे ठेवून द्या. शासकीय कार्यालयामध्ये तुम्ही शूटिंग करताय आला वर्षात. तुम्ही कसं म्हणताय ना, शासकीय कार्यालयामध्ये येऊन शूटिंग दाखवा ना तुम्ही. शूटिंग दाखवा ना तुम्ही. आम्ही त्याच्यावर 100% कारवाई करणार असं नाही. तुम्ही तुम्ही आमचे सीपी साहेबांच्या गाडी नंबर आणला ना, त्याच्यावर आम्ही कारवाई करणार. काही प्रॉब्लेम तुम्ही तुम्हाला हा तुम्ही बिलकुल तुमचं ड्युटी करा, मी माझी ड्युटी करतो. त्यावेळेस तुम्ही फिरताय ना त्यावेळेस आम्हाला कळालं की तुम्ही काय करताय. कारवाई करा आणि तुम्हाला माझ्यावर काही कारवाई करायची असेल तर मी पोलीस स्टेशन मध्ये येऊन जर काही चुकी केली असेल, तुम्ही जर मी जर काही पोलीस स्टेशन मध्ये येऊन चुकी केली असेल तर तुम्ही माझ्यावर कारवाई करा, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे ना. आणि कोण कशावर कारवाई करेल हे शेवटी कोर्टामध्ये जाईल ना. कोर्टामध्ये मी पण एका कठड्यामध्ये उभे राहणार आणि तुम्ही पण एका कठड्यामध्ये उभे राहणार, कोर्टासमोर तुम्ही जाल. हा तेच तर म्हटलं मी तुम्हाला. आले का काय किती वेळ लागेल बाहेर? काय बाहेर उभे राहून अजून जरा रिपोर्टिंग करतो त्याच्यात काय आहे. मी इथेच आहे ठीक आहे. झालं सर चालू? आता आला आता आला. ओके तिथेच ठेवला मी त्यांच्याकडे. तुम्ही मला ई चलान दाखवून द्या सर, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ई चलान मारलं तर सर तुमच्यासाठीच चांगलं आहे ना. कमीत कमी दुपारी तुम्ही पोलीसच्या गाडीला डबल चलान आहे त्याच्यामुळे मी म्हटलं डबल चालान. तेच जे आता बेल्ट नाही लावला, सीट बेल्ट जर नाही लावला तर त्याच्यामध्ये डबल अमाऊंट लागते. म्हणजे तुम्ही काही कलम नका लावू, ती गाडी पोलीसची आहे ठरवून त्यांना डबल चालान होईल. समजा आमच्यासाठी 5,000 चालान आहे प्रायव्हेट गाडीसाठी, तर पोलीसच्या गाडीसाठी डबल चालान आहे 10,000 आहे. नाही टीव्ही न्यूज नाही सर, मी स्वतः आधी बघते आणि वकील आहे मी. मला काही प्रॉब्लेमच नाही. नाही पावतीच नाही, ते तर नंबर टाकला की एम परिवहन वर माहीत होऊन जाईल ना चलान लोड झालं की. तुम्हाला पुढे दाखवायला उपयोगी पडेल ना अजून.
ज्यांना कायदा अंमलमध्ये आणायचा आहे सर त्यांनी सर्वात पहिले कायद्याचं कानून काढावा, आमचं हे म्हणणं आहे, बाकी काही नाही. तुम्ही फाईन 50,000 घ्या, 1,00,000 घ्या, पण ज्यांनी ज्यांना कायदा अंमलमध्ये आणायचा आहे त्यांनी सर्वात पहिले कानून करायचं, कारण आजकाल जनता खूप हुशार झालेली आहे. पाहिजे तो अवेअरनेस पाहिजे जनतेकडे. ओके सर, आणि दोन आहेत, एका गाडीवर दोन शीट पेट लावून मारू शकत नाही. कारण आपण तुम्ही सांगत जातो, दुसरं कलम मला सांगा, मी त्याप्रमाणे मारतो. दोघांनी नव्हते असं नाही, आपण शीट पेटचं कलम मारतो. कलम आहे ना, जे कलम चालेल आता हे ओके केलं, हे ओके केलं बरोबर, शीट पेट ओके केलं मी, हे ओके केलं, आता परत व्हॅल्युएशन मी जातो आणि परत शीट पेट मारतो. येतं का मला सांगा? नाही मारता येणार. बरोबर समजलं मला, ते काय आलं तेच कलम आलं. ते चालेल, बरोबर ठीक आहे. ते नंतर म्हणजे नंतर करता येईल की दोघांनी पण नव्हते लावले. तुम्ही सांगा आम्हाला काय, एका गाडीला एक आता गाडीमध्ये चार सीट बेल्ट आहेत, आपण चारला फाईन मारू शकत नाही. गाडीला सगळ्या सीट बेल्ट आहेत. मी गोव्याला गेलो होतो, गोव्यावरून कोल्हापूरच्या टोलनाक्यावर पोलीस चेकिंग सुरू होती. माझ्या बायकोनी फक्त सीट बेल्टच्या आतमधून हात काढून पर्समधून पैसे काढायसाठी त्याला दिले, तेवढ्यात तुमचे ट्रॅफिक कॉन्स्टेबल आले म्हणाले की तुम्ही सीट बेल्ट नाही लावला. आम्ही दाखवलं, बघा खालून तर सीट बेल्ट आहे, आता वरून वाकण्याचा जमत नाही ना, एक हात काढून पर्स मधून काढलं. तर त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही जावं लागेल, मग म्हणाले की ठीक आहे खालचं लावलेलं आहे तर काही प्रॉब्लेम नाही. किती रुपयाचा? 200 रुपयाचा. सीट बेल्टचा 200 रुपये फाईन. नाही नवीन कायदा लागू नाही झाला का? अजून चालू नाही. माझी कशाला आहे आयटी? हे माझं लायसन्स बघा तुम्ही, हे माझं पॅन कार्ड आहे, लायसन्स आहे, आयडी बघा ना तुम्ही. कंपनीचं आयडी तुम्हाला काय करायचं? मी सिटीजन रिपोर्टर म्हटलं, मी न्यूज रिपोर्टर नाही आहे. सिटीजन रिपोर्टरचा अर्थ काय होतो सर? आपण आपल्या आजूबाजूच्या होणाऱ्या घटनांना आपण समोर रिपोर्ट करतो, पोलीसला रिपोर्ट करतो किंवा कलेक्टरला रिपोर्ट करतो किंवा न्यूजवाल्यांना रिपोर्ट करतो. मी टीव्ही रिपोर्टर नाही. टीव्ही रिपोर्टर तर काय, ते तर कार्ड पाहिजे तर तुरंत बनवून मिळून जाईल मला. आपल्याला आपल्याला कोणावर अन्याय नाही करायचा ना. सिटी रिपोर्टर करून ब्लॅकमेल करण्यामध्ये काय फायदा आहे का सर? न्यूज रिपोर्टर व्हायचं आणि मी तुम्हाला म्हणायचं सर की नाही माझी गाडी चालन नाही करू शकत कारण मी न्यूज रिपोर्टर आहे. सांगतो ह्या गाड्या सगळ्या उभ्या आहेत, ह्या गाडी सगळ्या ओढून गाड्या आणलेल्या आहेत. कुठे टोईंग केल्या गाड्या सगळ्या? नाही ते टोवाल्याचे जे आहे ना सर, जवळजवळ 40 गाड्यांची लिस्ट आहे आम्ही, त्याच्यामध्ये आम्ही बघितलो एम परिवहन मध्ये जाऊन, त्यांचा इन्शुरन्स नाही आहे तर ती केस आम्ही अलग घेऊन गेलो. एम परिवहन हा चुकीचं मत दाखवतो. आम्ही म्हणूनच त्या बाबतीमध्ये काय केलं नाही ना सर. ठीक आहे सर, चला मला निघून झालं नसलं ना तर ते चालेल. ठीक आहे सर. सर फक्त एकच पाहिजे होतं मला, ते तुम्ही जे चालन काढलं त्याच्यावर गाडीचा नंबर चेक करायचा होता. MH 01 1 3 0 CP 1 2 2 4. ओके चालेल, थँक्यू.
हॅलो.